उरळी कांचन फेस्टिवलला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. या फेस्टिवलचं उद्घाटन हवेलीचे आमदार बाबूराव पाचरणे यांच्या हस्ते करण्यात आलंय. उरळी कांचन फेस्टिवलला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे उरळी कांचन फेस्टिवल शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचरणे यांच्या हस्ते उद्घाटन होऊन सुरू करण्यात आलंय. यावेळी मराठी अभिनेत्री कविता ढवळे ही उपस्थित होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक के डी कांचने होते, तर अध्यक्ष राजाराम कांचन, उपाध्यक्ष जे बी सराफ, सचिव संजय टिळेकर, देविदास भन्साळी, संतोष कांचन, डॉक्टर अमीन शेख, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अमित कांचन, सुनील कांचन, पुणे मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश जगताप यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि उरळी कांचन पंचक्रोशीमधील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मी संजय टिळेकर, उरळी कांचन ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या सचिवपदावर मी काम करतो आहे. आमचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजारामजी कांचन यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 15 वर्ष हा अतिशय सुंदर असा प्रबोधनात्मक, विद्यार्थ्यांना उपयोगी, महिलांना वाव देणारा हा कार्यक्रम गेले 15 वर्ष आयोजित केला जात आहे. अशाच प्रकारे हा पुढे चालू राहील आणि आपल्या माध्यमातून याचा प्रचार व प्रसार व्हावा अशा प्रकारची मी या ठिकाणी भूमिका व्यक्त करतो. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आणि नंतरच्या पुढच्या 3-4 दिवसामध्ये महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते या ठिकाणी बोलावून त्या व्याख्यात्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यासाठी आगळा वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी करण्याचं आम्ही मान्य केलं. आणखी गेली 15 वर्षे सतत हा कार्यक्रम राबवतोय. सकाळच्या 17:00 विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने, संध्याकाळच्या 17:00 नागरिकांसाठी व्याख्याने, आणि ह्या व्याख्यानातून नागरिकांच्या समज प्रबोधनाची कामं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पडत आहेत. 2 दिवस त्या ठिकाणी लहान मुलांसाठी, मोठ्या मुलांसाठी त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. पहिल्या गटामध्ये, लहान मुलांच्या गटामध्ये 15 वर्षाच्या खालील मुलं अतिशय चांगले हिरिरी भाग घेत आहेत आणि अगदी 3-4 हजार मुलं या एका ठिकाणी एकत्र जमून चांगल्या प्रगतीचा ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत असतात. आणि ह्या स्टेज ह्या त्या मुलांसाठी ओपन केल्यामुळं त्या ठिकाणी अतिशय चांगले कलाकार होण्याचं त्या ठिकाणी दिसतं आहे. त्याचप्रमाणे मोठ्या गटातसुद्धा वयाच्या 15 वर्षापासून तर वयाच्या 75 वर्षापर्यंत अनेक नागरिक त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने भाग घेतात आणि त्या भाग घेतल्यामुळं त्यांनाही एक टेजच्या माध्यमातून एक खुलं रंगमंच त्या ठिकाणी मिळतो आहे आणि त्या रंगमंचातून माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना, अनेक नागरिकांना, अनेक मुलांना त्या ठिकाणी महाराष्ट्रात, पुणे जिल्ह्यात किंवा तालुका पातळीवर काम करण्याची किंवा कला दाखवण्याची संधी मिळाली. अशा अनेक कार्यक्रम या ठिकाणी उपलब्ध होतात. महिलांसाठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो आणि महिलांना हा एक संपूर्ण दिवस, एक दिवस हा स्टेज उपलब्ध करून देत असतो आणि त्या माध्यमातून फक्त महिलांसाठी या ठिकाणी कार्यक्रम होत असताना महिला अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात, आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी या त्या ठिकाणी आपल्या कलागुण त्या ठिकाणी दाखवतात. आणि या माध्यमातून हे सर्व 7-8 दिवस कार्यक्रम केल्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे सांस्कृतिक काम, महाराष्ट्रातील नामवंत सांस्कृतिक कलाकार या ठिकाणी बोलून त्यांना ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते आणि त्या कार्यक्रमाची सांगता होते. हे सर्व करण्यासाठी खऱ्या अर्थाने उरळी कांचनचे सर्व नागरिक आणि माझे सर्व सहकारी, 50 सहकारी आम्ही समवयस्कर सहकारी आहेत. आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतो. आमचे उपाध्यक्ष जयप्रकाशजी बेदरे असतील, सचिव संजयजी टिळेकर असतील, सर्वच आमचे कार्यकर्ते या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि समाजातील अनेक मान्यवर मंडळी, व्यापारी मंडळी, डॉक्टर्स मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात, पाठिंबा देत असतात आणि या मदतीने या ठिकाणी कार्यक्रम आम्ही राबवत असतो. आपण या ठिकाणी आलात, आपल्या माध्यमातून हा जो आमचा कार्यक्रमाचा पूर्ण आढावा आहे तो आपण आपल्या TV माध्यमातून पुढे दाखवणार आहात. त्याबद्दल मी आपल्या आई शिवशी चोईताचे आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. अशाच प्रकारे आपण आगामी काळातसुद्धा आमच्या या कार्याचा आढावा घेत राहावा आणि नागरिकांना ह्या त्याची कल्पना देत राहावी अशा प्रकारची विनंती. मुलुदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.